मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा जी बी स्टोरी टेलर या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आजच्या आपल्या गोष्टीचं नाव आहे पारूबाईची खानावळ. लेखिका उन्मेषा भागवत. पण गोष्ट सुरू करण्याआधी जर कोणी या चॅनलवर पहिल्यांदाच आलेले असाल तर त्यांनी ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग अजिबात वेळ न घालवता गोष्टीला सुरुवात करूया. समीरला घरी येता येता रात्रीचे 11 वाजले. कामाचा लोड जास्त असल्यामुळे त्याला ऑफिसमध्ये थांबणे आवश्यक होते. त्याने ऑफिसमधून येता येता जेवणाचे पार्सल आणले होते. कधी एकदा फ्रेश होऊन जेवायला बसतोय असं त्याला झालं होतं. खूप भूक लागली होती. काम करता करता उशीर झाला होता. जेवणाची मेस पण बंद झाली होती, त्यामुळे त्याने आज हॉटेलमधून पार्सल आणलं होतं. जेवण हा त्याचा वीक पॉइंट होता. त्याला भुकेपुढे काही सुधरायचं नाही. त्याला वेगवेगळ्या चवीचे पदार्थ खायला खूप आवडत होतं. फ्रेश होऊन समीर जेवायला बसला. जेवणात पनीरची भाजी, रोटी, भात, मसाला पापड आणि तोंडी लावायला लिंबाचं लोणचं आणि कांदा होता. स्वीट डिशमध्ये सीताफळ रबडी घेतली होती. चव फार काही चांगली नव्हती, पण भुकेपुढे कोणाचं काय चालते. जेवण झाल्यावर समीर सगळं आवरून झोपायला बेडवर आडवा झाला. तो विचार करत होता उद्या सकाळी लवकर उठून सगळी कामं उरकून दुपारी जायला निघायचं होतं. बॉसने सांगितल्याप्रमाणे तो दुपारी जायला निघणार होता. तो हसतच मनाशी म्हणाला, गावाचं पण काय नाव आहे, ओसाडवाडी. विचार करता करता त्याचा डोळा लागला. समीरच्या बॉसने त्याला आठवडाभरासाठी ओसाडवाडीमध्ये पाठवण्याचा निर्णय घेतला होता. त्या गावात नुकतीच कंपनीची नवीन ब्रांच सुरू झाली होती. समीर कामाची पाहणी करण्यासाठी आणि काही अडचणी येत होत्या म्हणून जाणार होता. समीर कर्तबगार, हुशार आणि कामाप्रती त्याची असलेली श्रद्धा ह्या सगळ्यामुळे तो कमी दिवसातच ऑफिसमध्ये सर्वांचा लाडका आणि आदर्श बनला होता. सकाळी अलार्मच्या आवाजाने समीरला जाग आली. 6 वाजले होते. त्याला आज ओसाडवाडीला जायचं होतं. त्याने सगळी कामे पटापट उरकली. महादेवाच्या मंदिरात जायचं होतं. तो मंदिरात पोहोचला का कुणास ठाऊक, त्याला आज मंदिराचा परिसर शांत वाटत होता. त्याला वेगळेच दडपण येत होते मनावर. त्याने मंदिरात जाऊन महादेवाचं दर्शन घेतलं. तिथला प्रसाद त्याला आवडायचा म्हणून पुजारी काकांना सांगून त्याने जास्त प्रसाद बरोबर घेतला. तो मंदिरातून बाहेर पडला. चालता चालता त्याच्या पायाला जोरात ठेच लागली. सनकन एक डोक्यात कळ गेली. आई ग, तो कळवळला. तो कसा बसा चालत मंदिराच्या बाजूला असलेल्या ओट्यावर बसला. जणू हा देवाचाच त्याला संकेत होता का. तो ज्या कामासाठी जात होता त्यापासून त्याला थांबवणं. समीर काही वेळ बसून घरी जाण्यासाठी निघाला. लागणारे सामान खरेदी करून घरी आला. थोडंसं खाऊन त्याने एक झोप काढली. थोड्या वेळाने त्याने घड्याळात वेळ पाहिली. दुपारचे 3 वाजले होते. तो फ्रेश होऊन जायला निघाला. सकाळी तयारी आधीच केल्यामुळे तो बॅग घेऊन रिक्षात बसला. 4 बस होती. 2 बस बदलून जावं लागणार होतं. पहिली बस बदलून तो दुसऱ्या बसमध्ये बसला. तिकीट काढून तो खिडकीपाशी बसला. लांबचे अंतर होते. बस पुढे जात होती. वाऱ्याची एक मंद झुळूक येत होती. थोडासा गारवा निर्माण झाला होता. त्याला भुकेची जाणीव होत होती. त्याचा डोळा लागला होता. इतक्यात त्याला त्याच्या बाजूच्या लाईनमधल्या सीटवरून कुजबूज ऐकू आली. अरे तरी तुला सांगत होतो काहीतरी खाऊन घे निघताना, ओसाडवाडी येईपर्यंत भूक लागेल म्हणून. आपल्याजवळचा कोरडा खाऊ पण संपला आता, माधू त्याच्या पोराला सांगत होता. हो र बाबा, पण आता भूक तर लागतेच ना माणसाला, काय करणार, माधूचा मुलगा त्याला म्हणाला. आता ओसाडवाडी येईलच की, आपण पारूबाईच्या खानावळी जाऊन येऊ. मस्त रातभर चालू असते खानावळ, तुला सांगतो. लय भारी चव आहे बघ तिच्या हाताला. तिच्या हातची पिठलं भाकरी खाऊनच बघ तू. समीरने खाडकन डोळे उघडले आणि बाजूला बघितले.
त्याला जरा विचित्रच वाटले, कारण आता बाजूला कोणीही नव्हते. आता तर ती माणसं बोलत होती, अचानक गायब कशी झाली आणि ती खानावळ पारुबाईची हेच ऐकलं मी. खानावळ, हो हेच ऐकलं मी. पण ती माणसं, तो सीटवर बसला. थोड्या वेळात कंडक्टरने आवाज दिला, चला ओसाडवाडी. समीर उठला आणि स्टॉपला उतरला. बस धूळ उडवत पुढे निघून गेली. स्टॉपवर तो आता एकटाच होता, माणसांचा पत्ताच नव्हता जणू. त्याने घड्याळात पाहिले, 11 वाजले होते. म्हणता म्हणता खूप उशीर झाला होता. तो चालता चालता विचार करू लागला, भूक लागली आहे, आता कुठे काही मिळेल काय. ती माणसं म्हणत होती, तशी असेल का खानावळ, की मला फक्त भास झाला. समीर त्याच्या विचारात मग्न होता. आजूबाजूला काळोखाचं साम्राज्य होतं. तो चालत निघाला. चालता चालता अचानक मागून आवाज आला, अरे भर भर चल. माधू आणि त्याचा मुलगा होता, ती बघ आलीच आता. थोडं चाललं की पारुबाईची खानावळ. चल माधू, चल, माधू त्याच्या मुलाला म्हणत होता. समीर मनातच, पुन्हा तोच आवाज, तीच माणसं, तेच वाक्य, पारुबाईची खानावळ, पुन्हा भास की. त्यांनी घाबरतच मागे पाहिलं, मागे कोणीही नव्हतं. होता तो फक्त काळोख. महादेवा, समीरनी देवाचं नाव घेतलं. नाही भास आहेत माझे. आता काही झालं तरी चालतच राहायचं, मागे बघायचं नाही. तो चालतच निघाला. थोडं पुढे गेल्यावर ते दोघं पुन्हा होते, माधू आणि त्याचा मुलगा. समीरच्या पुढे अचानक आले होते. चालत चालत बोलत होते, बाबा बाबा काय सुगंध येतोय. आता तर समीरला पण ते दोघं दिसत होते. तो म्हणाला, परत नाही. त्याने दुर्लक्ष करण्याचा खूप प्रयत्न केला. अचानक त्याला कसलासा सुगंध त्याच्याकडे आपल्याला खेचतोय असं झालं. त्याचा स्वतःवरचा ताबा सुटला होता. तो माधू आणि त्याच्या मुलाच्या मागे चालू लागला. एक सुगंध समीरच्या नाकामध्ये दरवळत होता. गरमागरम पिठलं कढईमध्ये बनवलं जात होतं. पुढे त्याला एक छोटासा बल्ब चालू दिसला, त्यात तो सुगंध. अखेर तो खानावळीत पोहोचला आणि आश्चर्यचकित होऊन पाहतच राहिला. इतकी रात्र असूनही खानावळ गर्दीने फुल्ल होती. इतकी माणसं असूनही आपल्याला आवाज कसा नाही आला. हा पण भास आहे की. माधू आणि त्याचा मुलगा कुठे गेले, तो विचारात होता. भाकरी बडवण्याच्या आवाजाने त्याची तंद्री भंगली. भूक लागली आहे बाबा खूप मला, कधी येणार. माधूचा मुलगा त्याला म्हणत होता, बघितलं का नुसत्या वासाने भूक वाढते. आहे चव पारुबाईच्या हाताला. तोच आवाज परत. समीरने टेबलाकडे बघितलं. माधू आणि त्याचा मुलगा बसले होते. तो बाहेरून बघत होता. भूक वाढली होती समीरची. तो खानावळीत शिरतच होता. तेवढ्यात एका काळ्या मांजरीने जोरात किंकाळी मारली. समीरने कानावर हात ठेवला. ती काळी मांजर त्याच्या पायापाशी घुटमळत होती. तिची नजर भयावह होती. ए मने, अगं रस्ता सोड, पाहुण्यांना आत येऊ दे. आतून एक आवाज आला. तशी ती बाजूला झाली. खानावळ अगदी साधी पण टापटीप होती. नियोजन दिसत होते. तो टेबलावर बसला. माधू आणि त्याचा मुलगा मनसोक्त जेवत होते. भुकेने समीरचा जीव व्याकुळ झाला होता. एक आवाज आला, साहेब गरमागरम पिठलं भाकरी आहे, आता आणतो तुम्हासनी. असं म्हणत तो माणूस निघून गेला. त्याने समीरला काहीच बोलू दिलं नाही. समीरला वेगळाच वाटला तो. जाऊ दे, असं म्हणत, लवकर दे बाबा, समीर बोलत होता. त्याची नजर तिला शोधत होती. पारुबाई आतमधून भाकरी बडवल्या जात होत्या. तिच्या बांगड्यांचा आवाज घुमत होता. माधू त्याच्या मुलाला विचारत होता, काय पोरा आवडलं ना जेवण. हो बाबा, शहरात असतं मेसला जेवण, पण हे मात्र पोटभर जेवण करून घे. मला पण तुझी आई गेल्यापासून तिच्या हाताची चव कोणालाच नाही असं वाटायचं, पण पारुबाईच्या हाताला लय भारी चव बघ. हो, ह्यात प्रेम माया सगळंच आहे. समीरच्या समोर जेवणाचं ताट आलं. ताटात पिठलं, ज्वारीची भाकरी, खरडा, सोबत दह्याची वाटी. मस्त वास येत होता. समीरने वेळ न दवडता जेवायला सुरुवात केली. एक एक घास वेगळाच आनंद देत होता. तो जेवत होता. आवडलं का साहेब, एक आवाज आला. समीरने वर बघितलं.
त्याच्यासमोर एक मध्यम वयाची बाई उभी होती. दिसायला सुंदर, साधी साडी, कमरेत खोचलेला साडीचा पदर, लांब केस, त्या केसांची लांब वेणी, धारदार नजर, मोठं कुंकू. ती पारूबाई होती. समीर मनात, तर ही आहे पारूबाई, लोक उगाच नाही कौतुक करत हिचं. साहेब, अजून काय वाढू का? समीरला ती विचारत होती. आहो, एक भाकरी द्या. तिने भाकरी ताटात वाढली. चविष्ट जेवण बनलं होतं. पारूबाई पटापट काम करत होती, जेवण वाढत होती. पोटभर खा असं म्हणत होती सगळ्यांना. लोक जेवणाचा मनमुराद आनंद घेत होते. समीरला जेवता जेवता अचानक ठसका लागला. त्याने पिण्यासाठी ग्लास तोंडाला लावला. पाण्याचे दोन घोट पोटात गेले, तशी पोटात मळमळ झाली. समीरने ग्लासात बघितलं, पाण्याचा रंग लाल झाला होता. आता त्याला उलटी व्हायचीच बाकी होती. अचानक लाईट गेली, खिडक्यांची उघड झाप व्हायला लागली, सोसाट्याचा वारा सुटला. थंडगार वारा समीरला झोंबत होता. तो भीतीने थरथरत होता. अचानक घडत होतं सारं. त्याने चाच पडत मोबाईलचा टॉर्च लावला. रेंज नव्हती. समीरने टॉर्च लावला. समोरचं दृश्य बघून त्याला घाम फुटला. ती काळी मांजर ते ग्लासातलं पाणी साठत होती. तिचं तोंड लाल झालं होतं. अचानक तिनं समीरकडे बघितलं. तिची नजर भेदक, भयानक होती. तिने समीरकडे बघतच पटकन त्याच्यावर झेप घेतली. अचानक झालेल्या हल्ल्याने समीर खाली कोसळून बेशुद्ध झाला. थोड्या वेळानं लाईट आली होती. चरचर करत दिवे सुरू झाले. समीरने हलकेच डोळे उघडून बघितलं. तो सावकाश उठला. त्यांनी बघितलं, डोकं जड झालं होतं. कारण आता मगाशी बघितलेली पारूबाई भीषण दिसत होती. अर्धवट जळालेलं तिचं शरीर, जळलेली साडी, पिंजारलेले केस, विस्कटलेले कुंकू, भयानक. समीर पुरता भीतीने गांगारला होता. पारूबाई म्हणत होती, आवडलं ना जेवण? पोटभर जेवा. हा, तिचा आवाज भेसूर झाला होता. समीरने आजूबाजूला बघितलं. त्याला पारूबाई जेवण वाढत होती. सगळी माणसं आता जळलेल्या शरीराने वावरत होती. अचानक ती सगळी भेसूर आवाजात किंचाळू लागली. रडत होती, इकडे तिकडे धावत होती. त्यातच काळी मांजर गुरगुरत होती. पारूबाईने आपला मोर्चा समीरकडे वळवला. ती त्याच्या दिशेने येत होती. भयानक रूप होतं. चेहरा अगदी भीषण झाला होता. समीर पळण्याचा प्रयत्न करत होता, पण त्याला पाय उचलताच येत नव्हता. वाईट दशा झाली विचाराची. जोरात किंकाळी मारू, पण आवाज. पारूबाई भेसूर आवाजात म्हणाली, पाहुणं, आवडलं ना जेवण तुम्हासनी? ती हसत होती, अगदी भेसूर. समीरने भकाभक उलटी केली. आता जेवलेलं सगळं बाहेर पडलं. आता परत तिचा आवाज घुमला, माझी जागा आहे ही, माझी खानावळ आहे ही. वाकड्या नजरेने जो बघल तो. भयानक हिडीस दृश्य पाहून समीरला जोरात चक्कर आली. तो धडकन खाली कोसळला. सकाळी खिडकीतून सूर्याची किरणं आत येत होती. समीरला जाग आली. डोकं जड झालं होतं. अंग खूप दुखत होतं. तो आजूबाजूला पाहतच उठला. तो एका खोलीत बेडवर आडवा होता. समोर आरवीन काका उभे होते. समीर उठायचा प्रयत्न करत होता, पण त्याला खूप त्रास होत होता. आरवीन काका, समीर उठू नकोस, तुला त्रास होतोय ना, पडून राहा, मी आरवीन गोटे. ते ओळख करून देतात. ह्या वाड्याचा मालक, तुमच्या कंपनीतून मला फोन आला होता की तुम्ही येता इकडे म्हणून. तुमची राहायची सोय माझ्याकडे करायला सांगितलं होतं बॉसनी तुमच्या. तुम्हाला काही कल्पना नाही दिली वाटतं त्यांनी. तुमची नवीन ब्रांच सुरू झाली आहे ना गावात आमच्या, त्यामुळे तुमच्या बॉसनी माझ्याकडे राहायची सोय केली. इकडून तुम्हाला ब्रांच जवळ आहे. समीर काकांना म्हणाला, तुम्ही कसं ओळखता आमच्या बॉसना? अरे हो, ते सांगायचं राहिलंच की, तुमच्या कंपनीची फॅक्टरी होती इथं आधी, छोटीशी होती. मी तिथे काम करायचो, पण काही आर्थिक अडचणींमुळे फॅक्टरी बंद करावी लागली. नुकसान झालं. अचानक कोणाची नजर लागली काय माहीत, परत होईल सुरू असं म्हणत आता खूप काळ गेला. पण तुमच्या बॉसने आम्हाला काही कमी पडू दिलं नाही. आता मात्र मी शेती करतो. काका खूप बोलत होते.
समीरचं डोकं अजून दुखायला लागलं तेवढ्यात त्यांना मागून आवाज आला, अहो किती बडबडताय, जरा शांत बसा, त्यांना आराम करू द्यात. आरविन काकांच्या सौभाग्यवती होत्या, त्यांनी चहा आणला होता. त्या म्हणाल्या, तुम्ही आराम करा, त्याआधी थोडा चहा प्या, कालपासून पोटात काही नसेल ना. त्यांनी कप समीरच्या हातात दिला. समीर फ्रेश न होता चहा घेत होता. त्याला चहाचा घोट घेताच तरतरी आली, मात्र अंग दुखत असल्याने आराम करायची गरज होती. आरविन काका समीरला म्हणाले, तू आराम कर अजून थोडा वेळ, असं म्हणून ते खाली गेले. त्यांना समीरशी काहीतरी बोलायचं होतं हे समीरला कळलं होतं, पण त्याला आराम करायचा होता. तो बेडवर आडवा झाला, झोप येत नव्हती. तो कालचा प्रसंग विसरून गेला होता, तो झोपेच्या अधीन होत होता. अचानक खिडकीवर जोरात थाप पडली, तो आवाजाने दचकला. त्याने मागे वळून बघितले, मागे ती खानावळीतील काळी मांजर होते, ते समीरकडे टक लावून बघत होते. समीरचे अंग शहारले. कालचा प्रसंग डोळ्यासमोर आला, तो ताडकन उठला, तो जिने उतरत खाली आला. कालचा प्रसंग परत डोळ्यासमोर दिसू लागला. आरविन काकांनी त्याला विचारले, काय झाले, अचानक का पळत आलास? समीर घामाने भिजला होता, तिचा चेहरा समीरच्या समोर येत होता, भयानक. समीर काकांना बोलला, काका मी काल ना ते खानावळ. काका त्याला मध्येच थांबवत बोलले, अरे समीर बाळा, मला पण तुला त्याबद्दल लई विचारायचं होतं, म्हणजे काल विचारणार होतो पण तू बेशुद्ध होता. समीर तू खानावळीबाहेर बेशुद्ध कसा झालास आणि मुळात तू तिथे कसा पोहोचलास? मी माझ्या गड्याला तुला स्टँडवर घ्यायला पाठवलं होतं पण तू नव्हतास तिथे, शेवटची बस तर येऊन गेली होती. माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकली म्हणून माझ्या गड्याचा फोन आल्याबरोबर मी तुला शोधायला बाहेर पडलो आणि तू मात्र त्या खानावळीबाहेर बेशुद्ध होतास. समीर मनातच, हो काल मी जेवलो तिथे पोटभर, पण नंतरचा प्रसंग मात्र काहीच कळत नाही खरं खोटं. काका म्हणाले, ती खानावळ जळून 2 महिने झालेत, आता बेकार हालत आहे सगळी, तिथे कोणीही फिरकत नाही. हे वाक्य ऐकता समीर जोरात ओरडला, काय जळालेली खानावळ? म्हणजे काय बोलताय काका? अरे 2 महिने झाले ती खानावळ जळालेल्या अवस्थेत आहे, काका म्हणाले. समीरचं डोकं ठणकायला लागलं. त्याने काकांना विचारलं, असं काय झालं होतं काका तिथे, मला सविस्तर सांगा. काका सांगू लागले, तिथे आधी खानावळ होती पारूबाईची, फार प्रसिद्ध अशी, खूप जोमात चालायची. सगळे तिच्या हाताच्या चवीचे चाहते, आजूबाजूच्या कारखान्यातले कंपनीमधले जेवायला यायचे. कधी नवीन वाटसरू रिकाम्या पोटी जात नसे, रात्रभर चालायची खानावळ. प्रत्येकाला म्हणायची पोटभर जेवा हा, पण एक दिवस अचानक खानावळ नेहमीप्रमाणे चालू होती, माणसांची वर्दळ होती. पारूबाईचे हात पटापट चालत होते, ती जेवण वाढत होती, सगळ्यांना म्हणत होती पोटभर जेवा हा. पारूबाई सगळ्यांना वाढत होती. इतक्यात तिथल्या एका कारखान्यातल्या काम करणाऱ्या लोकांनी प्रवेश केला, जेवण मागवले. ते नेहमी यायचे खानावळी जेवायला, ते पोटभर जेवले. थोड्या वेळानंतर ते दोघे उठले. बिल भरण्यासाठी पारूबाईने त्यांच्याकडे पैसे मागितले. साहेब पैसे द्या की जेवण केल्याचे? ते दोघं खुनशी नजरेने तिच्याकडे बघत होते. पैसे? कसले पैसे? जोपर्यंत तू आमची मागणी मान्य करत नाही तोपर्यंत काही पैसे नाही, पारूबाई त्यांना म्हणाली. साहेबाव मी सांगितलं की तुम्हासनी, मला ही जागा नाही विकायची, माझी खानावळ आहे ह्या जागेवर, लई कष्टानी म्या चालवते साहेब, म्या सांगून थकले तुम्हासनी, पण तुम्ही माझं काय ऐकत नाही. माया दिवस सगळ्यांना जीव घालण्यास जातोय, म्या कशी जगू ह्याशिवाय, पारूबाई कळवळून बोलत होती. त्यातला एक माणूस पारूबाईला धमकावत बोलला, तुला सांगितलं होतं ना आमच्या शहरातल्या साहेबांना इथं कारखाना सुरू करायचा आहे, तुझी जागा मोक्याची आहे, ही खानावळ पाडली तरी तुला पैसे देणारच आहोत की आम्ही? आम्ही तुला पेपर दिले होते सही करायला, पण ते सुद्धा तू फाडलेस, हे बघ, बऱ्या बोलाने तयार हो, नाहीतर. पारूबाईचा पारा चढला. ती बोलली, नाहीतर काय साहेब, लई दिस बघते म्या, तुम्ही काय माझं ऐकत नाही, आता म्या तुमच्या धमक्यांना घाबरत नाही. करा काय करायचंय, ही माझी जागा आहे, माझी खानावळ आहे. हे ऐकून त्या दोघांचा पारा चढला, पण त्यातल्या एका माणसानी दुसऱ्याच्या कानात काहीतरी पुटपुटले.
त्या काळ्या मांजरीची नजर त्या दोघांवर होती. त्यातल्या एका माणसाने त्या काळ्या मांजरीला एक ग्लास फेकून मारला. ती ओरडली. ते दोघं निघून गेले. तिथली माणसं तिच्या धाडसाचं कौतुक करत होते. थोड्या वेळानंतर सगळं काही सुरळीत चालू झालं. पुन्हा जेवणात लोक मग्न झाली. अचानक शॉर्ट सर्किट झाला. मोठा आवाज झाला. धुराचे लोट येत होते. लोक धावत होती पण बाहेरून दार खिडक्या बंद झाले होते. सगळी माणसं बायका माधू आणि त्याचा मुलगा सुद्धा होते. त्यात ओरडत होते. तिथे असलेल्या शिरप्या लघवी करायला बाहेर गेल्याने तो थोडक्यात वाचला. पण नंतर समोरचं दृश्य बघून त्याला जबर मानसिक धक्का बसला होता. त्या मगाशी पारुबाईला धमकी दिलेल्या दोन माणसाचं हे काम होतं. त्यांनी हे घडवून आणलं होतं. त्यांनी शिरप्याला धमकावलं आणि चाकू दाखवला. त्याचं तोंड दाबलं. ते म्हणाले, गप उभं राहा नाहीतर आग जास्त होती. पारुबाई समोर सगळं राख होत होतं. ती भरल्या डोळ्यांनी ते पाहत होती. किंचाळत होती. पारुबाईला दरवाजाबाहेरून हसण्याचा आवाज आला. दरवाजा उघडला गेला. ती दोन माणसं समोर उभी होती. ती दोन माणसं पारुबाईला म्हणाली, तुला मारायचं मनात नव्हतं आमच्या, पण आमच्या कारखान्यासाठी हे करावं लागणार. तू आमचं ऐकायला पाहिजे होतं. असं म्हणत ते पुन्हा हसू लागले. ती त्यांच्याकडे बघून रागात म्हणाली, तुमचं वाटोळं होईल. शाप आहे माझा. जो कोण माझ्या जागेकडं बघल त्याचं भलं नाही होणार. तुम्ही भी नाही वाचणार. मी सोडणार नाही. ही जागा माझी आहे. ही माझी जागा, माझी खानावळ. असं म्हणत तिने प्राण सोडला. शिरप्या हे सगळं उघड्या डोळ्यांनी पाहत होता. त्याला धक्का बसला होता. सगळं संपलं होतं. ती मेली होती. पण खरंच ती मेली होती का? सकाळी पोलीस आले होते. सगळी चौकशी चालू होती. शिरप्या एकटक नजर लावून बसला होता. त्यांनी पोलिसांना आग लागल्याचं सांगितलं. पण त्यामागे कोण आहेत हे नाही सांगितलं. कारण त्याला धमकावलं गेलं होतं. लोकांच्या डेड बॉडी बाहेर काढण्यात येत होत्या. त्यात पारुबाईचा मृतदेह शोधायला वेळ लागला. तिचं प्रेत मिळालं. अर्धवट जळालेलं. डोळे सताड उघडे. भयावह. ती दोन माणसंसुद्धा तिथे होती. तिचं प्रेत घेऊन जाताना तिचा चेहरा बघत होती. अचानक तिचे डोळे गरकन फिरले. तिने त्या दोघांवर कटाक्ष टाकला. त्यांना काही सुधरत नव्हतं. ते जोरजोरात ओरडत पोलिसांना सांगू लागले, ती जिवंत आहे, ती जिवंत आहे. पोलीस त्यांना समजावू लागले की तिला मरून बराच वेळ झाला आहे. तुम्हाला भास झाला असेल. ते दोघंही बिथरले होते. समीर हे सगळं आश्चर्याने ऐकत होता. कालच्या प्रसंगाने त्याच्या अंगावर काटा येत होता. तो विचार करत होता, ती मेली मग काल काय होतं नक्की? काका तेवढ्यात म्हणाले, आज 2 महिने झाले. लोकांना तिथे विचित्र भास होऊ लागले. लोक तिथे जायला घाबरत होते. लोक म्हणतात ती दिसते. शिरप्याला पण ती दिसते असं तो म्हणतो. आणि तो प्रसंग सारखा बरळत असतो. त्याला आता वेड लागले आहे. ती तिची खानावळ कोणाला देणार नाही असं तो म्हणतो. काका पुढे म्हणाले, आणि खरंही आहे ते असं मला वाटतं. कारण जो कोणी या जागेबद्दल विचारायला चौकशी नाहीतर पाहणी करायला जातो त्याचं काहीतरी बरं वाईट. तेवढ्यात अहो काय हे, काकांची बायको त्यांना ओरडली. कशाला त्या समीरला घाबरवताय? अहो नको ह्या घरात तिचं नाव. तिच्याबरोबर वाईट झालं. पण आता आपण काय करू शकतो? लोकांना अशा अंधश्रद्धा पसरवायला आवडतातच. काय मिळतं काय माहीत. त्या समीरला म्हणाल्या, तू फ्रेश हो आणि नाश्ता करून घे. ह्यांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नको. असं म्हणून त्या स्वयंपाकघरात गेल्या. काका पुन्हा म्हणाले, नशीब समीर तू वाचलास. त्या दोन माणसाचा हृदयाच्या झटक्यांनी मृत्यू झाला असं रिपोर्ट सांगतो. पण लोक म्हणतात ती दिसायची त्यांना. सोडणार नाही म्हणायची. ते दोघं पण वेड लागल्यासारखे वागायचे. तिची भीती वाटते असं म्हणायचे. अचानक एक दिवस त्यांच्या कंपनीमध्ये दोघांचं प्रेत सापडलं. महादेवाची कृपा तुझ्यावर, तू वाचलास. समीर मनातच, पण माझा त्या जागेशी काय संबंध? माझ्यासोबत जे घडलंय ते का आणि कशासाठी? त्याने विचार करणं थांबवलं. फ्रेश होण्यासाठी तो बाथरूममध्ये गेला.
नाश्ता चहा झाल्यावर त्याने आंघोळ उरकली, मात्र त्याचं लक्ष लागेना. मन बेचैन होत होतं. महादेवाचं नामस्मरण चालू होतं. आज त्याला नवीन ब्रांचमध्ये जायचं होतं. काका त्याला दाखवणार होते. फार लांब नव्हतं. तो बाहेर पडला, काकांबरोबर चालू लागला. तेवढ्यात त्याच्या समोर शिरपा आला. घाणेरडा अवतार, दाढी वाढलेली, वेड लागले होते त्याला. तो समीरला म्हणाला, ती मारणार, तू मरणार, ती मारणार, तू मरणार. काकांनी त्याला हटकले. समीर त्याच्याकडे पाहतच राहिला. पुढे गेल्यावर त्याने मागे पाहिलं. आता कोणीच नव्हते. तो ब्रांचला पोहोचला. ओळख पाळख झाल्यावर त्याने काम करायला सुरुवात केली. बरंच काम करावं लागणार होतं, कारण एक्सपिरियन्स स्टाफ कमी होता. तो कामात गुंतला. सगळ्यांना बारीक गोष्टी समजावू लागला. काका निघून घरी आले होते. त्याला काम करता करता रात्र झाली. आधीच तब्येत नरम गरम असल्याने त्याने पटापट काम उरकलं आणि वाड्यावर पोहोचला. थकला होता. थोडाफार जेवण जेवला आणि खोलीत येऊन बेडवर आडवा झाला. डोळे मिटून शांत पडून होता. मंद वाऱ्याची झुळूक खिडकीतून येत होती. वातावरण शांत होतं. त्याला झोप लागली होती. अचानक त्याच्या मोबाईलची रिंगटोन वाजली. तो दचकला. बॉसचा फोन होता. बोला बॉस, काय झालं? सॉरी समीर, खूप महत्त्वाचं बोलायचं आहे म्हणून कॉल केला. काही हरकत नाही सर, बोला. आपलं काम चालू झालं ना नीट? हो सर, थोडं समजावून सांगावं लागते, पण 7 ते 8 दिवसात होईल सगळं सेटल. ओके ग्रेट. मला तुझ्याशी एका विषयावर बोलायचंय. अरे मागे नाही का आपल्या ऑफिसमधला जय सांगत होता की आपल्याला नवीन कारखाना सुरू करायला त्याला एका जागेबद्दल कळलं आहे. ती जागा ओसाडवाडीमध्येच आहे, कुठेतरी आपल्या ब्रांचपासून थोड्या अंतरावर. तू जरा ती पाहुणेशील का? तू जरा ती पाहुणेशील का? नाही, जय येतच होता आधी, पण तू तिथेच आहेस म्हणून म्हणलं. तू काही हरकत नाही बॉस, मी बघून येईल ती जागा. पण कुठे आणि नाव काय त्याचं? काय बरं, पारूबाई. हां, पारूबाईची खानावळ. म्हणजे तिथे खानावळ होती म्हणे, पण आता ती जळाली आहे. मग जागा मोकळी आहे. अजून कोणीही तिथे काही केलं नाही म्हणे. जागा शापित आहे. लोक पण ना अंधश्रद्धा नाहीतर जागेवर डल्ला टाकता यावा म्हणून काहीही पसरवतात. तू जाऊन ये समीर उद्या आणि मला रिपोर्ट दे. ओके. समीर हे सगळं ऐकून भीतीने थरथरत होता. बॉस, पण मी ते. अरे समीर, जास्त वेळ नाही लागणार, चल बाय. असं म्हणून फोन कट झाला. समीर शांत बसून होता. घामाच्या धारा लागल्या होत्या. वारा सुटला होता. कालपासून जे जे घडतंय त्याचा उलगडा झाला होता. बाहेरून आवाज आला, साहेब आज पोटभर जेवला नाही होय, चला की खानावळीत, पोटभर जेव घालते तुम्हासनी. समीरने खिडकीकडे पाहिलं. समोर ती होती, पारूबाई, आणि तिच्यासोबत तिचं मांजर पण होतंच. भेसूर ओरडत होती ती. त्या मांजराच्या डोक्यातून रक्त येत होतं. हळूहळू खिडकीची काच उघडली गेली. पारूबाईचा हात लांब होत होता, समीरकडे येत होता. समीर जागीच गारठला होता. त्या हातांनी समीरचा गळा धरला. समीरला जोरात हृदयाचा झटका आला. आई ग, म्हणत त्यांनी प्राण सोडला. पारूबाई म्हणाली, जागा माझी आहे साहेब, म्या नाही देणार कोणाला. काही महिन्यांनी अमर बसमधून उतरला. त्याच्या साहेबांनी सांगितल्याप्रमाणे त्याला जागेची पाहणी करायची होती. रात्र झाली होती. भुकेने पोटात कावळे ओरडत होते. तो चालत निघाला. एक सुगंध त्याच्या नाकात घुमत होता. मागून आवाज आला, अरे चल लवकर पोरा. ती बघ, पारूबाईची खानावळ आली. अमर त्यांच्या मागे जाऊ लागला. तो सुगंध, जेवण, भूक सगळं काही त्याला खेचत होतं. त्याने खानावळीत प्रवेश केला. पिठलं शिजत होतं, भाकऱ्या थापत होत्या. तिने हसून त्याचे स्वागत केले. तो मनसोक्त जेवत होता. ती त्याला म्हणाली, पोटभर जेवा हा साहेब, मग तुम्ही कधी येत आहे पारूबाईच्या खानावळीत जेवायला? ती वाट बघतीये. लवकर जा पिठलं भाकरी खायला. मित्रांनो, आज पुरतं एवढंच. तुम्हाला जर काही गोष्ट आवडली असेल तर नक्की लाईक करा. तुमच्यापैकी बरेचसे जण व्हिडिओ लाईक न करताच पळून जातात.
पण हा जर व्हिडिओ तुम्ही लाईक केला तर मला जरा बरं वाटेल आणि असेच भारी भारी व्हिडिओ बनवायची माझ्यात एनर्जी येईल, त्यामुळे नक्की लाईक करा. आणि अजूनही कोणी या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून टाका आणि बाजूची घंटी ती मात्र दाबायला विसरू नका, देवाची घंटी आहे ती. चला तर मग पुन्हा भेटूया अशीच एक आगळीवेगळी गोष्ट घेऊन पुढच्या